अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। सलग दुसऱ्या दिवशी देखील हा संप कायम असला तरी शासनाने मात्र याबाबत कोणतीही दखल घेतली नाहीये। जामनेर शहरातील पंचायत समिती येथे संपाच्या पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी दुप्पट संख्येने कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी करत संपात सहभागी झाले। शासनाने जरी मेस्मा विधेयक पारित केले आहे, परंतु तरी देखील हा बेमुदत संप चालूच राहील, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, अशा प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी याप्रसंगी दिल्या असून जवळपास 14 संघटनांनी या कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलाय। एकीकडे मोर्चा तर दुसरीकडे 10वीच्या विद्यार्थ्यांचा पेपर असल्यामुळे परीक्षा केंद्रावरील अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हिताला महत्व देत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून पेपर सुरळीत पार पाडलाय। खूप खूप धन्यवाद। आसार पाठिंबा आपल्याला वाढत राहणार आहे, आपल्या संपाला यांचं सहकार्याला होत राहणार आहे। हा प्रश्न कोणा आहे? आपण सारे जण एक आहोत आणि आपल्याला सर्वांना सोबत राहून काम करायला संपाचा आज दुसरा दिवस नक्कीच। कालचा जो संप होता, काल संपामध्ये काही घाबरत लोकांनी उपस्थिती कमी दिली, पण आज त्याहीपेक्षा प्रचंड संख्येने लोक आज इथे उपस्थित आहेत। खरं पाहिलं तर हा संप फक्त जुने पेन्शनचा नसून बऱ्याचशा विषयांचा संदर्भात आहे, तर जुने असो किंवा नवीन असो, आजची संख्या बघता कालच्या संपात आणि आजच्यामध्ये खरोखर आज लोक खूप उतरलेले दिसत आहेत। हां बरोबर, आमच्या राज्य अध्यक्ष संभाजी थोरात यांनी या संपातून माघार घेतल्याचं काल जाहीर केलं, पण कुठल्याही जिल्हाध्यक्ष किंवा संघटनेच्या कुठल्याही प्रतिनिधींकडे या संदर्भात विचारविनिमय झाला होता का? त्या विरोधामध्ये प्रत्येक जिल्ह्यातनं नगर असेल, कोल्हापूर असेल, औरंगाबाद असेल, सांगली असेल, जळगाव असेल, कुठलाही जिल्हा असेल, त्या जिल्हाध्यक्षांनी आपली भूमिका मीडियामार्फत त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांसोबत सर्व जाहीर केलेली आहे। आणि सर्व जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलेलं एकच की सर्व संघटना ही संपामध्ये सहभागी आहे, या बंधुभगिनींना आमचा पाठिंबा आहे हे जाहीर केलेलं आहे। आणि त्याच धर्तीवर आज आपणसुद्धा इथे तालुका स्तरावरती आपण या बंधुभगिनींच्या पाठीशी आहोत आणि त्यांना आमचा सक्रिय पाठिंबा आहे। मित्रो, आम्ही सगळे सर्व संघटना मिळून राज्यस्तरीय राज्यव्यापी मोठा संप करत आहोत। कालपासून आजचा दुसरा दिवस आहे। सरकारने कुठलीही दखल त्या ठिकाणी घेतलेली नसून आम्हीही आमच्या निर्णयावर ठाम आहे, आणि जोपर्यंत सरकार जुनी पेन्शन देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहू। आणि बेमुदत जो संप आहे तो आमचा सुरूच राहणार आहे। सर, आज संपाचा दुसरा दिवस, या निमित्ताने मी सांगू इच्छितो की अखिल जामनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघ
हा या जुनी पेन्शनसाठी लागू होण्यासाठी या सर्व बांधवांसोबत आहे आणि सतत राहील. या कालपासून सुरू असलेल्या संपाचा शासन दरबारी आम्ही निवेदनच काय तर मोर्चाच्या माध्यमातून संपाच्या माध्यमातून आमचं मत मांडत आहोत. न्याय हक्काचा हा लढा आमचा सतत चालू राहील कारण अनेक बांधवांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. रिटायरमेंटनंतर त्यांना कुठल्याही प्रकारची या ठिकाणी हमी नाही. त्यांचं जीवन धोक्यात असेल आणि त्यांची पिढी पण धोक्यात असेल. कालचा पहिला दिवस होता आणि कालच्या पहिल्या दिवशी आमचे संपूर्ण कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर आरोग्य डिपार्टमेंट नगरपालिका तहसील कार्यालय महसूल पाटबंधारे विभाग कालच्याहीपेक्षा आजच्या या दुसऱ्या दिवसाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या आंदोलनाला संपाला मिळतो आहे. या संपामध्ये सर्व स्तरावरच्या संघटना आहेत. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, प्रहार शिक्षक संघटना, त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षक संघ, त्याचप्रमाणे आपल्या वस्तीशाळा शिक्षक संघटना, महसूल शिक्षक संघटना, पोलीस कर्मचारी संघटना, आरोग्य डिपार्टमेंटच्या सर्व संघटना, ग्रामसेवक संघटना या ठिकाणी सहभागी आहेत. अशा एकूण 14 प्रकारच्या संघटनांचा या आंदोलनाला आणि संपाला पाठिंबा आहे. सर्वप्रथम संपाला राष्ट्रवादी शिक्षक संघ तालुकाध्यक्ष या नात्याने पूर्ण पाठिंबा देतो. कालच आपण बघितलं असेल की विधानसभेमध्ये विरोधी पक्ष असतील म्हणजे पक्ष सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांनी मिळून संगनमताने मेस्मा हा कायदा कुठल्याही चर्चेविना या ठिकाणी मंजूर केला. यावरून एक गोष्ट लक्षात आली की सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील या सर्वांना कर्मचारी किंवा त्यांच्या कोणत्याही समस्यांची काही देणेघेणे नाही. त्यांनी पूर्ण कर्मचारी विरोधी भूमिका घेऊन सर्वांनी एकमताने हा कायदा पास केला. त्याला सर्वप्रथम आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने खूप विरोध आहे आणि अशा प्रकारे त्यांनी कुठलाही कायदा लागू केला तरी आम्ही कर्मचारी या संपावर ठाम आहोत आणि कुठलीही आमची भूमिका या ठिकाणी त्या कायद्याने मागे घेण्याची राहणार नाही. आम्ही पूर्णपणे पूर्ण ताकदीनिशी या संपामध्ये उतरलेलो आहोत आणि संप यशस्वी होईपर्यंत आम्ही पूर्णपणे याच्यामध्ये सहभागी राहू. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.